आपल्याकडे काय झालेलं आहे, समाज जे बांधणीचा प्रकार आहे, कारण आपल्याला कुठल्याही स्तरावर काम करायचं असेल तर सर्वप्रथम समाज तयार झाला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुलेंचं अतिशय महत्त्वाचं पॅन इंडियाचं योगदान जे आहे की त्यांनी समाज बांधण्याचं काम केलं. आणि समाज बांधण्याचं काम कसं केलं तर ब्राह्मीण नॉन ब्राह्मीण, ब्राह्मण ब्राह्मणेतर जो वर्ग आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडे त्या काळात इंग्रज आत्ताची सरकार करत नाही पण त्या काळात सेन्सस राहायचा, कोणत्या जातीचे लोक कोणत्या पदावर बसलेली आहेत आणि त्यांच्याकडे तो रेकॉर्ड म्हणजे अतिशय म्हणजे 17व्या शतकापासूनचा रेकॉर्ड राहायचा. डॉक्टर अनिल सील नावाचे केम्ब्रिजचे एक मोठे त्यांना डॉन म्हणायचे, म्हणजे केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डमधल्या प्राचार्याला डॉन म्हटलं जातं. तर त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी जे संशोधन केलं त्याच्यात त्यांनी मांडलेलं आहे की ब्रिटिश सरकारांच्या ज्या रेकॉर्डमध्ये जाती यायच्या त्यांच्या जातीवर त्यांचं किती प्रभुत्व आहे हे त्या काळी कुठल्याही सुव्यवस्था करणाऱ्या ॲडमिनिस्ट्रेशनला महत्त्वाचं असतं. त्याचा रेफरन्स रोझालिंड ओहेनलॉन जिने महात्मा फुल्यांचं चांगलं चरित्र लिहिलं त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर समाज बांधणीसाठी जेव्हा महात्मा फुले हे सगळं डेटा बघत होते तर तेव्हा त्यांनी एक क्लासची जी भूमिका आहे, वर्गवारीची जी भूमिका आहे, ती जातीयातून कशी मांडली की जेणेकरून कष्टकरी आहेत आणि अनेक शूद्र अतिशूद्र त्यांच्या जो कल्पनातून आहे एक नवीन ओळख समाज बांधण्याची केली. आणि जेव्हा समाज तयार होतो मग समाज तयार झाल्यावर समाज बदलेच्या दिशेने कुठं पाठवायचा याच्यासाठी तयार होतो. आता जर समाज तयार नसेल तर काय होतं की आधे उदर आधे उदर, आणि जिथं आपल्याला जायचं आहे आपल्या मागे कोणी नसतं आणि जिथं जिथं जायचं आहे प्रत्येकाला नेतृत्वाची अपेक्षा असते आणि म्हणून फॉलोअर्स कमी लीडर्सचा जो क्राऊड आपल्यामध्ये तयार होतो. तर त्याच्यासाठी जाती अंत हा जर सामाजिक मुद्दा असेल तर सर्वप्रथम आपल्याला समजून घेतलं पाहिजे का समाज आपला तयार झालेला आहे का. आता काही आमचे लोक जे भावनिक रूपेने बाबासाहेबांना बघतात, जे भावनिक रूपेने महात्मा फुल्यांना बघतात, भावनिक रूपेने ई व्ही आर पेरियार रामास्वामीला बघतात, त्यांना वाटतं की बाबा यांनी तर काम करून गेलेलं आहे, काम करून गेलेलं आहे तर मग काम का होत नाही. जर समाज बांधण्याचं काम या लोकांनी केलं आणि यशस्वी झालं तर मग त्याची परंपरा आज गयात आपल्यामध्ये उपलब्ध तेवढ्या प्रगल्भतेनं का नाही. मग इथे प्रश्न निर्माण होतो की समाजाच्या रचना समाजाच्या गरजा ह्या अनेक पिढ्यानं बदलत असतात. त्या काळात 19व्या शतकातल्या ज्या शूद्र अतिशूद्रांच्या ज्या काही घडामोडी होत्या, त्यांचे जे काही विचार होते, जे काही आचार होते, ज्या ज्या काही गरजा होत्या त्यानुसार समाजाची बांधणी महात्मा फुल्यांनी केली. त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या उदाहरणातून आपण बघतो त्यांनी मॉडर्न लिबरल संविधान रूपाने मग आंदोलन पहिलं केलं, आंदोलन केल्यानंतर सांस्कृतिक चळवळी उभ्या केल्या, मग तुमच्या क्षेत्रात मग पत्रकारितेत त्यांनी मोठं काम केलं, राजकीय कामं केली आणि त्या पद्धतीनं त्यांचा एक जो आपल्याकडे महत्त्वाचं योगदान भारतासाठी ज्यांनी केलं त्यांनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ कम्युनिटी केलं. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा लिटरल 1949 नंतरचा भाग आहे. आधी समाजाचं कॉन्स्टिट्यूशन कसं असलं पाहिजे, समाजाची बांधणी कशी असली पाहिजे याच्यासाठी बाबासाहेबांचं एक खूप मोठं आंदोलन या प्रकारे झालेलं आहे. आणि जाती अंताचं आंदोलन हे जातींना समजून घेतल्याशिवाय होत नाही म्हणून त्यांनी कोलंबियाच्या विद्यापीठाच्या त्यांच्या जो अलेक्झांडर गोल्डन वायझरचा जो सेमिनार होता, आता काही आमचे लोक त्याच्यावर टीका देखील करतात, साहजिकच आहे, 100 वर्षानंतर विचार बदललेले असतात, 100 वर्षानंतर परिस्थिती बदलली असती. आता तो तेथेच त्या काळी लिहिला आणि त्या काळी जर आपण त्याचं अवलोकन केलं, त्याचं ॲनालिसिस केलं तर लक्षात येईल की बाबासाहेबांच्या ज्या काही महत्त्वाच्या भूमिका होत्या त्या 1916 थीसिसमध्ये तीन एक प्रमुख बाब बाबासाहेब आपल्या याच्यात मांडतात. आणि ते कसे, एक युवक विचारवंत, एक युवक स्कॉलर जो आपल्या अँथ्रोपॉलॉजीच्या अभ्यासासाठी केलेला आहे, तर बाबासाहेब काय म्हणतात, बाबा जाती व्यवस्था ही एक महत्त्वाच्या महिलेंच्या शोषणावर आधारित असलेली व्यवस्था आहे. म्हणजे आणि बाबासाहेब त्या काळात माझे खूप मार्क्सिस्ट मित्राशी आमचे आता नेपाळला जाऊन आलो तेही तुम्हाला सांगतो त्याचा अनुभव, खूप वेळा बाबासाहेबांनी महिलेचा संदर्भ देताना म्हणतात जात व्यवस्था ही सरप्लस वुमन म्हणजे अधिक असलेल्या महिला तयार करते. आता कसं त्या कसं, तर असं आहे बाबा की आपल्या त्या काळामध्ये बालविवाह व्हायचे,
अतिशय कोवळ्या वयात लग्न व्हायचे आणि विशेष कर पुरुषाचं वय जास्त राहायचं, कधी दुप्पट कधी तिप्पट राहायचं, आणि मुलीचं वय कोवळ्या वयात राहायचं. साहजिकच आहे वयानुसार, आणि त्या काळात लाईफ एक्सपेक्टेन्सी आज आपल्याकडे आहे तेवढी नसायची, तर ती मरायची. आणि ही वयाच्या 20-31 येईपर्यंत ही राहायची विडो. आता ह्याला सरप्लस वुमन, आता काय होईल बाबा, ही जर महिला तयार झाली तर मग ब्राह्मण शास्त्रांच्या अनुसार ब्राह्मण व्यक्ती ब्राह्मण माणूस हा जर ती विडो आहे तिच्यासोबत लग्न करण्यासाठी ती ब्राह्मण, कारण ती विटाळ झालेली आहे. आता मग विटाळ झालेली आहे, ब्राह्मण लग्न करणार नाही, तर मग लग्न कोण करणार? लग्न ते करणार ज्यांना जाती जातीचा घेणं देणं नाही. मग कुठल्या जाती करतील? शूद्र अतिशूद्र आदिवासी जाती, त्यांना काय घेणं, त्यांना काय याचा फरक नाही. जाती कधी त्यांना त्यांचं चुंबन एवढ्या पद्धतीनं प्रेमानं घेतलेलं नाही. त्याच्यामुळं सरप्लस वुमन तयार झाल्या. आता या सरप्लस वुमनचं करावं काय बाबा, जर या जाऊन दुसऱ्या जातीच्या लोकांसोबत आंतरविवाह आंतरजातीय विवाह करतील तर मग यांच्या मुलांची नावं यांचं काय करावं? म्हणजे पूर्णी शुद्धतेवर आधारित असलेली वर्णव्यवस्था, ज्यातात आपण जातीचं आपण एक कोपरा तयार केलेला आहे, या कोपऱ्याचं कुठे ना कुठे महत्त्वरूपाने डेमोक्रेटायझेशन होईल, आणि ही भीती त्यांना होती. म्हणून त्यांनी काय पर्याय दिला? बाबासाहेब सांगतात तिला आगीत जीवन मारून टाका. त्याला त्यांनी सतीची मान्यता दिली. ही सरप्लस, नाहीतर काय करा, जर ती मरत नसेल तर तिचे केस कापा, तिला पांढरी साडी घाला. म्हणजे लक्षात आलं पाहिजे की अरे हिचं जे होतं, हिचा नवरा मेलेला आहे आणि समाजासाठी उपयुक्त नाही. तर ते टिकवण्यासाठी बाबासाहेब म्हणतात एकतर जाती व्यवस्था, त्यांचा एक थीसिस आहे. दुसरं बाबासाहेब म्हणतात जात व्यवस्था ही इमिटेशनवर आधारित आहे, अनुकरणावर आधारित आहे. वरच्या वर्णाचा काय करतो ते खालच्या वर्णाचे करत 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 जातात. म्हणून अनेक वेळा आमच्या समाजामध्ये, विशेष कर आमच्या आंबेडकरी आणि बहुजनवादी विचारांमध्ये, कधी कधी खूप लोकांना, ज्यांना अभ्यास नसतो, ज्यांना याची जाणीव नसते, ते काय म्हणतात की बाबा शूद्र जातीचे लोक अतिशूद्रावर अत्याचार करतात तर ते आपले दुश्मन आहेत. बाबासाहेबांचा 1916 थीसिस पाहिला तर बाबासाहेब काय म्हणतात, जात व्यवस्था ही प्राथमिक रूपाने इमिटेशन, अनुकरणावर आधारित असलेली व्यवस्था आहे. तर अनुकरण करणारा मूर्ख का अनुकरण करणारा लावणारा मूर्ख, म्हणजे व्यवस्थेचं अनुकरण करणारे याच्यात पापी का जे बिचारे अनुकरण करत आहेत ते पापी. अनुकरण करणाऱ्या व्यक्तीकडे काही त्याच्याकडे तेवढी सत्संग विवेक बुद्धी नसल्यामुळं ते अनुकरण करत आहेत. तर त्यांना शिक्षा द्यायची का त्या व्यवस्थेला शिक्षा द्यायची ज्याचं ते अनुकरण करत आहेत? तर ह्याच्यामुळं हे जे बाबासाहेबांच्या आंदोलनाची जे आपल्याला बारकावे दिसतात हे आपल्याला त्यांना अगदी पायात ते पाळण्या म्हणतात लहानपणीच त्यांचा आपल्याला विचार तिथून दिसतो. आणि बाबासाहेबांचं मग त्याप्रकारे इथं आंदोलन चालायला लागतं. आता आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा अनेक विषय जाती अंताच्या रूपाने आपण पाहायला लागतो, आपल्याकडे याचं डायग्नोसिस नाही. आपल्याकडे काही बाबासाहेबांचे निवडक ग्रंथ आहेत, निवडक भाषणं आहेत, आणि आपण त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तिथं आहेत देखील. पण अनेक वेळा काय होतं आजच्या परिस्थितीमध्ये, आणि ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे, की एखादी व्यक्ती जर चांगली बोलत असेल, चांगली काम करत असेल, तर जसं नदी जाऊन एखाद्या मोठ्या महासागरामध्ये भिडते तसं राजकारणाचं झालेलं आहे. जर एखाद्या विचारवंताने, एखाद्या व्यक्तीने, एखाद्या अँकरने एखादी भूमिका घेतली तर ठळकपणे आपण ठरवतो की हा त्या पार्टीचा असावा. म्हणजे व्यक्तीच्या विचारांची औकात एका पार्टीच्या पायथ्याशी लावलेली आहे. आणि आंबेडकरी समाज, विशेष करून इथला बहुजनवादी विचार करणारा समाज तरी या फंद्यामध्ये पडू नये. पॉलिटिक्स हे प्रोफेशन आहे, राजकारण हे आजच्या याच्यामध्ये प्रोफेशन आहे. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो किती चांगल्या पद्धतीने झालं. ज्या काळात आजच्या ज्या ओबीसी जाती आहेत, ज्या काळात ओबीसी काका कालेलकर कमिशनचा जो रिपोर्ट आपण पाहतो आणि त्याचा जो आपण ॲनालिसिस करतो, तर सगळ्यात महत्त्वाचा विरोध ऑल इंडिया काँग्रेसला एक पक्ष देत होता, तो होता ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन. आणि AISCFची भीती होती, कारण हे कॉन्सॉलिडेशन ऑफ कास्ट करायचे. पंजाबराव देशमुखांचे आणि बाबासाहेबांच्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे जे पुरावे आहेत आपल्याला दिसतात. आता जेव्हा कॉन्सॉलिडेशन ऑफ कास्ट करत आहेत तर मग तर बाबा हे मेजॉरिटीचं सरकार आणेल आणि मायनॉरिटी आमच्या लोकांचं काय होईल? हे थांबावं म्हणून जवाहरलाल नेहरू काय करतो,
की ज्या जमीनदार जाती आहेत अखिल भारतामध्ये त्यांना काँग्रेसमध्ये आणतो. त्यांना आधी पॉलिटिक्सच्या फडकू द्यायची नाही जवळ. जमीनदार वर्ग जो आहे तो राजकीय पॉलिटिकल राजकीय जवळ राहायचं नाही. लेटले त्यांची औकात एखाद्या तीन त्या लोकल राजाच्या किंवा सरकार जो ब्रिटिश राजा राहायचा किंवा ब्रिटिश राणी राहायची त्यांच्याकडे कर वसलून आपली सत्ता कशी काबीज करायची खूप वेळापर्यंत ह्याचे प्रयत्न झालेले. मग यांना पॉलिटिझायझेशन कधीच होऊ दिलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी ते पाहिलं. त्यांच्या आधी तेव्हा त्यांनी आंदोलन पाहिली तेव्हा लक्षात आलं की बाबा हे कॉन्सॉलिडेशन आपण केलं पाहिजे. आणि तो विचार की मेजॉरिटी कास्टने डेमोक्रेसीच्या सिद्धांतामध्ये येऊन आपली सरकार बनवली पाहिजे तो विचार त्यांनी मांडला. ते तोडण्यासाठी जवाहरलाल नेहरूने ह्या ज्या जाती आहेत यांच्यामध्ये सॉलिडिफिकेशन करून याला पॉलिटिसाइज केलं. पॉलिटिसाइज केल्यानंतर त्या जातीला ब्राह्मणिकल सिस्टममध्ये सहज आणलं. कसं आणलं की तुमची जो भारताचा स्टेट आहे स्टेट तुम्हाला म्हणायला सेक्युलर आहे. स्टेट तुम्हाला म्हणायला बाकीच्या अधिकारामध्ये आहे. पण जर तुम्ही ऑफिसमध्ये गेल्या कुठल्या सरकारी किंवा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तर तुम्हाला लक्षात येतं की हे सगळे बोलण्याचे गोष्टी आहेत. बाकीच्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आचारांव्यवहारात दिसतात. ही सॉलिडॅरिटी तोडण्यासाठी काँग्रेसनं ज्या प्रकारात काम केलं त्याचा सडेतोड उत्तर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर कांचीराम साहेबांनी केलं. त्यांनी बहुजन कल्पनेची जी विचारधारा आहे जी बाबासाहेबांनी कॉन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न केला होता जिथं नेहरूने येऊन इंडियन नॅशनल काँग्रेसचा आपला सरकारी पकडा येऊन त्याच्यावर कंट्रोल केला त्याचा तोडून कांचीराम साहेबांनी परत ती कॉन्सॉलिडेशनची प्रक्रिया सुरू केली. आणि आज आपण अनेक जातीचे जे लोक आहेत ते कॉन्सॉलिडेशन ऑफ कास्ट करून कास्टलेस आणि क्लासलेस सोसायटीबद्दल बोलतो. तर हे एक अतिशय महत्त्वाचं आपल्याकडे जे जी दुर्बीण लावणारं जे ॲनालिसिस आहे आपल्याला प्रत्येक चळवळीमध्ये पाहायला जरूर भेटेल. आणि फुलेशाहू आंबेडकरची चळवळ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा चळवळीचा खूप वेळा आरोप करण्यात येतं की तुम्ही लोक जाती संपवण्यासाठी नाही तुम्ही लोक जाती बळकट करण्यासाठी तुम्ही एकरूप आलेले आहात. आता ही लोक कोण म्हणतात ज्यांच्या स्वतःच्या जातीचं स्टेट रिसोर्सेसवर कब्जा आहे. ते स्वतःच्या कब्जेला जातीचा कब्जा बघत नाहीत. स्वतःचा कब्जा काय म्हणतात मेरिटधारी आहे. मी प्रधानमंत्री झालो किंवा मी मुख्यमंत्री झालो म्हणजे माझ्यामध्ये मेरिट आहे हे कधी सांगत नाही की ब्राह्मणिकल कास्ट सिस्टमचा आउटपुटमुळे तुला त्या पद्धती या पोझिशनवर जाता आलं. उदाहरण घ्या शिवसेनेचा पक्ष जो आहे शिवसेनेला जेव्हा इथलं शूद्र आधी विशेषतः शूद्रांचा मेजॉरिटी सपोर्ट आलेला आहे हिंदुत्वाच्या नावाने गेलं पण जेव्हा त्यांना अनाऊन्स करायची बारी आली नेताची तर त्यांनी एका बामणाला नॉमिनेट केलं मनोहर जोशीला. तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक पॉलिटिकल डिस्कोर्समध्ये आणि याचं ज्ञान काउंटर फोर्समध्ये बामसाहेबसारख्या संघटनांनी केलं आणि तिथं मग आपल्याला अनेक प्रकारचे विरोधाभास आपल्याला पाहायला मिळाले. आणि जिथं जिथं जातीला सेक्युलराइज करण्याचा प्रयत्न करण्यात आला तिथं तिथं मग जाती कशी घातक आहे. खूप वेळा आपल्याकडे काय असतं की जाती किती चांगल्या आहेत बाबा. जाती खूप वेळा लोकं काय करतात की जाती हे समाजाला आपल्या आपल्या तरतुदीनुसार आपल्या आपल्या ऐपतीनुसार विभागणीचं काम होतं म्हणून खूप लोक त्याचा रॅशनलाइज करून त्याला जस्टिफाय करतात आणि त्याचे पुरावे देखील साजरे करतात. पण हे कधी म्हणत नाहीत की त्या जातीव्यवस्थेमुळं माझ्या पंजोबांना माझ्या पिढ्यानं पिढ्याला कोणी एक प्रश्न विचारला नाही. आम्ही जमीनदार होतो आम्ही जमिनीवर राज्य करायचो आम्ही अनेक ठिकाणी कुलकर्णी म्हणून टॅक्स गोळा करायचो अनेक ठिकाणी राज्य सरकार असतील किंवा लोकल तुमचे कॉन्फेडरेट स्टेट असतील किंवा इंग्रज सरकार असेल तिथं जाऊन आम्ही ती त्या राज्याची गुलामी करून आपलं वर्चस्व कसं ठेवून ठेवायचं याच्यावर जातीच्या प्रिव्हिलेजला कधीही या लोकांनी जातीच्या रूपाने पाहिलं नाही. आणि याच्यामुळं खूप वेळा आपल्यातून काय झालेलं आहे की जाती समजून घेत असताना जाती संपवणाऱ्या व्यवस्थेच्या प्रती असलेली निष्ठा कमी होत असताना आपल्याला आता लक्षात आलं की समाजामध्ये याचा आउटपुट नकारात्मकतेतून झालेला आहे. म्हणून जर एखादा नवीन विचार समाजामध्ये आला तर इमिडिएटली त्याचा स्वीकार करणं चांगली गोष्ट नाही याही गोष्टीचं मान्य आहे. पण ते विचार संपूर्ण समजून घेण्याच्या आधी त्या विचाराला त्या व्यक्तीला त्या संघटनेला किंवा त्याला आधीच नावल ठेवून त्यांचे संबंध आपल्या समाजामध्ये तर खूप चांगली सवय आहे. आपल्याला पटलं नाही की तो RSSवाला आहे. आपल्या समाजामध्ये ही जी नकारात्मकता आहे अहो जर तुमच्यामध्ये येऊन RSSवाले काम करू शकतात
तर तुम्ही आरएसएसमध्ये जाऊन का काम करू शकत नाही? हा विचार आपल्यामध्ये कधी येऊ शकतो का? आता हा विचार कोणामध्ये येईल जो राज्य करू शकतो? आणि म्हणजे एक सांगण्यात येतं, म्हणजे राजा माणसाचे विचार आपण काय करतो, आपण दुय्यम दर्जाचे भिकारी नागरिकासारखा विचार करतो. भिकाऱ्याची अवकात काय असते? कोणी वाढलं तर घेतलं, नाहीतर शिवा दिल्या. दोन्हीपैकी एक पर्याय नसतो, दिलं तर दिलं नाहीतर शिवा दिल्या, दुसरं काय नाही. राज्य करणारा काय करतो? पुढचा विचार करतो. आणि याचं आउटपुट बघा, म्हणजे इथं परत कांशीराम साहेबांचा तुम्हाला संदर्भ आला पाहिजे. त्यांनी आपल्या समाजातले एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी समाजातले लोक तयार केले आणि बीजेपी काँग्रेसमध्ये पाठवले. म्हणजे ते आपल्या पार्टीमध्ये पाठवू शकतात, चला हम भी तुम्हाला पार्टीमध्ये जासूसी करा. याचं उत्तम उदाहरण अजित सिंगाच्या तुम्ही नेतृत्वामध्ये पाहू शकता. असे अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. हा विजन असणं हे कधी येईल? जेव्हा तुम्ही स्वतःला या देशाची तुम्हाला शासनकर्ती राज्यकर्ती जमात बनायचे त्या दृष्टिकोनातून जेव्हा पाहू, नाहीतर फक्त सरकारच्या तुटपुंज्या दिलेल्या आरक्षणाच्या भिकेवर राज्य करायचं असा विचार जर केला तर तुम्ही कधीही स्वतःला स्वतंत्र राज्य म्हणून पाहू शकणार नाही. जर तुम्हाला खरंच राज्य करायचं आहे तर तुम्हाला राज्यासारखा विचार करावा लागेल. गरिबासारखा, भिकाऱ्यासारखा, भिकारी राजाविषयी विचार करू शकतो का? तो स्वप्नच बघू शकतो. राज्य करायचं असेल तर राज्यकर्त्याचे काही स्वभाव असतात. आता तुम्हाला काही राग येईल, बा हे आरक्षणाला भीक कसा म्हटला, बा याच्यासाठी आम्ही एवढं झगडलेलं आहोत, एवढं केलेलं आहोत. त्याची उदाहरणं तुम्हाला देऊन सांगतो कशा प्रकारात तुमची अवस्था आता आणलेली आहे. अनेक वेळा आपल्याकडे जे विषय झालेले आहेत, जे चिंतनं झालेली आहेत, ती अतिशय अध्यात्मक रूपाने ज्या प्रकारे लोक भावनिकतेनं गेलेले आहेत तशाच प्रकारचं आंदोलनाचं आध्यात्मिकरण झालेलं आहे. आणि याची भीती आहे, जिथं आंदोलनाचं आध्यात्मिकरण झालं तिथं लोक पैगंबराच्या शोधात लागतात, पुढाऱ्याच्या शोधात लागतात, कोणीतरी येऊन सावली देईल आणि माझं मुक्तता करेल. याच्याच विरोधात बाबासाहेब आंबेडकर असायचे. आणि तुम्हाला माहीत आहे वाढदिवस बाबासाहेबाचा राहिला की बाबासाहेब पळून जायचे, समाजा लोकांमध्ये राहायचे नाही. त्यांच्यामध्ये त्यांचा जो त्यांनी सविता आंबेडकरांचा त्यांच्या त्यांना पुस्तकात त्यांनी सांगितलं की बाबासाहेबाचा वाढदिवस होता आणि बाबासाहेब मग थकून निघून गेले. त्यांच्या नावानं म्हणजे चेन्नईमध्ये काही लोकं पकडले त्यांना, अरे बाबासाहेब आले आता, अरे म्हणलं तुमच्यापासून धावासाठी आलो कारण तुम्ही योग माझ्या मागं लागता, पाया पडता वगैरे वगैरे करता, मला या गोष्टीत इंटरेस्ट नाही, मला काय नवीन कोणतं. हे एक रॅशनल माणूस आहे, एक विवेकवादी माणूस आहे, विज्ञानवादी माणूस आहे, ह्या भानगडीत पडणारा नाही आहे. अशा व्यवस्थेत जेव्हा आपण नवीन राज्य स्थापित करण्याचा प्रयत्न करतो आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारच्या नकारात्मकता आलेल्या आहेत. आणि त्याचं कारण देखील आहे. याचं कारण काय की आपल्याला अनेक ठिकाणी एवढे धोके मिळालेले आहेत की आता आपण फुकूफुकू चहा पितो आणि साहजिकच आहे. पण किती वेळ फुकणार? चहाची गरमाहट गेल्यावर थंड द्या चहा पिणार का? तेव्हाच आयडेंटिफाय करून जिथे काही रिसोर्सेस दिसतील तिथं मागं जाणार. आपल्या याच्यामध्ये नवीन कोणी जरी उपक्रम करत असतील किंवा नवीन काहीतरी थिअरी मांडत असेल किंवा नवीन विचार मांडत असेल, समाजाने आपली कट्टरता सोडून समाजाने उदार विचारामध्ये आपलं भागदान केलं पाहिजे. उदार जोपर्यंत समाज विचार करणार आहे. आणि याचा अर्थ असं नाही की जे म्हटलं ते टाळावाजू स्वीकार करणार. आमच्या समाजामध्ये एक खूप चांगली सवय, एखादा सवर्ण जातीचा माणूस बाबासाहेबांचं नाव घेतला की त्याला डोक्यावर बसवतो, तिकडं बसू नको इथं बस म्हणतात, कुठंच बसू नको इथं बस, आणि जे गान करायचं इथंच कर. का? की फक्त बाबासाहेबांचं नाव घेतला. आणि जर तोच एक आंबेडकरवादी तरुण किंवा तंबे तरुणी किंवा लोक ज्यांनी जीवन घालवलेलं आहे त्यांचं काम चालू आहे तर त्याला म्हणतात बाहेर बस. हा जो निष्ठेचा जी हायरार्की आपण तयार केलेली आहे त्याच्यामुळं अनेक वेळा काय होतं, जीवनभर लोकांनी आंदोलनासाठी आपले घरदारं विकले, आपल्या पेन्शनी दिल्या, आपल्या लेकराच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं, मग अशा लोकांकडे आपण जेव्हा त्या प्रकारे संशयाने बघतो मग त्या व्यक्तीचंही जीवनच आहे, त्या व्यक्तीचंही जीवनच आहे. आपण वेळोवेळी पुढाऱ्याला एक संत महात्मा या दृष्टिकोनातून पाहतो, हे पाहणं चुकीचं आहे. पुढारी जो असतो तो कॉम्प्रोमाइज करणारा असतो. जर तुमची मेजॉरिटी आहे तर ती मेजॉरिटी तयार करण्यासाठी एवढ्या 16-17 हजार जातीमध्ये तुम्ही वाटलेल्या, तर पुढाऱ्याची जबाबदारी काय? पुढाऱ्याची जबाबदारी आहे की यांना कसं तरी गोळं करणं. आणि पॉलिटिक्स आणि सोशल मुवमेंट याचा फरक करणं देखील आपल्याला महत्त्वाचं आहे. सामाजिक आंदोलन हे राजकीय आंदोलन नसतं.
राजकीय आंदोलन असतं, राजकीय आंदोलनामध्ये तुम्हाला अनेक गोष्टींच्या कॉम्प्रोमाइजेस कराव्या लागतात. सरकार आणायची असेल तर एक विचारातून आणू शकत नाही, एवढ्या जाती, एवढे धर्म, एवढे पंथ, एवढे बाबा, एवढ्या बाबी, बाबी म्हणजे फिमेलचे बाबा, ह्यांच्यामुळं आपल्या समाजामध्ये कॉन्सॉलिडेशन नाही, कॉन्स्टिट्यूशन ऑफ कम्युनिटी नाही, त्याच्यामुळं राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला अनेक वेळा कॉम्प्रोमाइजेस कराव्या लागतात. कॉम्प्रोमाइज करत असताना आपल्याला एखादा व्यक्ती चांगला वाटतो आणि आपण त्यांच्याप्रती श्रद्धा ठेवतो, चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट नाही. सामाजिक आंदोलनामध्ये जेव्हा काम करतो, सामाजिक आंदोलनामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडून आपण एका विशेष प्रकारची निष्ठा ठेवतो. आता आपल्याकडे काय माहिती आहे का, आपल्याकडे काम न करणाऱ्यांची फौज लई जास्त आहे आणि हे न काम करणारे लोक आरडाओरडा करणारे जास्त आहेत. आणि आपल्या समाजामध्ये काय माहिती आहे का, की एखाद्या व्यक्तीने काय म्हटलं, आमच्याबद्दल मी चार शब्द वाईट बोलून जातो, इथले असणारे 99% लोक म्हणतील ठीक आहे नाही, त्याच्यापैकी 90% म्हणतील बाबा मी जाऊन हे बाहेर सांगतो. जी नेगेटिव्ह गोष्ट सांगितली, समाजामध्ये तेवढी मॅच्युरिटी असली पाहिजे की बाबा याचा फायदा समाजासाठी आहे का, या व्यक्तीने या व्यक्तीबद्दल नकारात्मक काहीतरी भूमिका मांडल्या, याचा आपण विचार केला पाहिजे. समाजासाठी काय भलं आहे का बाबा, का फक्त त्यांच्या व्यक्तिक जे काय मारामारी असेल त्यांची असेल, व्यक्तिक असेल तर व्यक्तिक राहू दे ना, त्याला तुम्ही समाजाचा विषय का बनवता. पण ती नकारात्मकता आपण खिशात ठेवतो आणि कोणी आले की वाटत देतो, हे त्याने असं म्हटलं, तिने असं म्हटलं. समाजामध्ये मी तरी एक नियम पाळलेला आहे, कोणाही विशेष करून पुढाऱ्याच्या विरोधामध्ये मी कधीही पब्लिकली बोलणार नाही. ऑलरेडी ब्राह्मणिकल सिस्टम त्यांना क्रिमिनल ठरवते, त्यांना खतम करण्याच्या मागे. आणि आपल्यामध्ये जो विरोधाभासाचा जो प्रकार आहे, तो विरोधाभासाचा प्रकार आपल्या समाजासाठी कमी, आपल्या दुश्मनासाठी जास्त असतो. पण जेव्हा आपला दुश्मन पेपरात सांगतो हा विरोधाभास तू याच्या विरोधात कर, आपण पटकन आपल्या नेतृत्वाला शिव्या देणं सुरू करतो आणि तिथं समाजाचं मनोबल कुठं ना कुठं कमी होतं. आणि ह्या कमी समाजाचं मनोबल झाल्यामुळं अनेक प्रकारचे पर्याय त्याच्याकडे उपलब्ध असतात. आता बघा, राजकारण करणाऱ्या व्यक्ती पण देखील तिथं आपली पोट पूजा करायला गेलेला आहे हे तुम्ही मनात ठरवून घ्या. त्याला लेकरं बाळं नाही, त्याच्या अशा अपेक्षा नाही, त्याला घरदार नाही, त्याची अपेक्षा आहे ना. पण आपण काय अपेक्षा करतो, की हा व्यक्ती अशा विचारधारेत असला पाहिजे, आपल्या अपेक्षा नेतृत्वाकडून ज्या असतात. पण त्या खरंच तुमच्या आहेत का, तुम्ही विचार करून बघा. त्यांच्याकडे साधन संपत्ती पिढ्यान पिढ्या नाहीच, त्या लोकांकडून तुम्ही सॅक्रिफाईसची काय अपेक्षा करता, और उसके पास खिसे में कुछ है ही नहीं देने के लिए. आप अगर वो चार पैसे खिसे में रख रहा है तो उसको तुम करप्ट बोल रहे हो, त्याला तुम्ही नाव ठेवून द्यायले. एक व्यवस्था तुम्ही समजून घ्या, पॉलिटिक्स ऑफ मोरॅलिटी जी आहे आणि मोरॅलिटी ऑफ पॉलिटिक्स आहे, हे दोन विशेष आहे. नैतिकतेचं जर राजकारण आहे ते आपण करू शकतो, की बा मोरॅलिटी नैतिकता कशी असली पाहिजे त्याच्यावर आपण बाज करू शकतो. पण पॉलिटिक्सची मोरॅलिटी कशी असली पाहिजे हे आपण ठरू शकत नाही, ही व्यवस्था ऑलरेडी तयार झालेली आहे. तुम्ही स्वीकारा अथवा न स्वीकारा, कॉन्स्टिट्यूशनमध्ये ती व्यवस्था आहे, फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम आहे, FTPT ज्याला म्हणतात. जरी तुम्हाला 48% वोट आहेत, एखाद्याला 49 आले तो जिंकतो, FTPTची व्यवस्था आहे. तर 48% लोकांचं काय, तिथं हारलं आहे ना, त्याच्यामुळेच मोदी सरकार जे 33% सरकार आली त्याच्यासाठी झाली. तर म्हणून आपण हा जो मोरॅलिटी ऑफ पॉलिटिक्स आणि पॉलिटिक्स ऑफ मोरॅलिटी हा जर फरक आपल्या समाजाने केला तर मग आपल्या लक्षात येईल की करणारी व्यक्ती आपल्या पद्धतीनं काहीतरी प्रयत्न करत आहे. याचा अर्थ असा नाही की तुमच्यात तयार झालेले चमचे आणि टुच्चे आहेत त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे, त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष देणं महत्त्वाचं आहे. पण तुमचे टीकेचा धार अशा पद्धतीचा असला पाहिजे की टीका करणाऱ्यालाही मजा आली पाहिजे, टीका ऐकून घेणाऱ्यालाही मजा आली पाहिजे आणि समाजाचं त्याचवेळी प्रबोधन झालं पाहिजे. टीका अशी नको की समाजातही नकारात्मकता हरलेली लोक, आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेला की लोक म्हणतात आपल्या नेतृत्वाचं एकीकरण कधी करता, ही नकारात्मकतेतून आलेला विचार आहे, हरलेला विचार आहे. अवजर एकीकरणाचाच जर मुद्दा एवढा तुमच्या आयरणीवर आहे, तुमच्याच स्वतःच्या शाळेच्या संस्थेमध्ये, सोसायटीच्या संस्थामध्ये एकीकरण आहे का? पॉलिटिक्सचा नेचर आहे, ह्या ज्या पॉलिटिक्सचा नेचर आहे ती आपल्या आपल्या पद्धतीनं मायक्रो लेवलवर कॉन्सोलिडेट होते. म्हणून छोट्या छोट्या वोट बँक्स असतात आणि भारतामध्ये त्या वोट बँक जातीनी आहेत. धनगराची ही वोट बँक, मग त्या महाराची ही वोट बँक,
चांभाराची वोट बँक, कुंब्याची वोट बँक, या सगळ्या जातीनिहाय वोट बँक आहेत, आणि त्याच्यातूनच राजकारणाचे नवीन पटलं आपल्याला दिसायला भेटतात. आणि म्हणून आता हा प्रश्न आहे की नवीन पिढीला काय सांगितलं पाहिजे, नवीन पिढीची जबाबदारी काय, आणि नवीन पिढीने याला कसं समजून घेतलं पाहिजे. तर मला काय वाटतं, नवीन पिढीने आपले राजकारणाचे सूत्र समजण्याआधी त्यांनी राजकारण व स्वतःचं अस्तित्व काय याचा अभ्यास केला पाहिजे. खूप वेळा आपल्या समाजाला जो मध्यमवर्ग तयार झाला आरक्षणामुळे आणि आरक्षणातून नोकरी मिळाली, त्या समाजाने स्वतःला म्हणजे तो माणूस ती बाई समाजासाठी गेले पण लेकराला घडू शकले नाही, आणि त्याच्यामुळं उतार वयात त्यांना दुःख होतं की बाबा मी आज सूरज यंगडेचं भाषण ऐकायला आलो, माझी मुलगी आणि मुलगा राहिला असतं तर किती बरं झालं असतं. हा दुःख आहे त्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठे असलेला एक अपेक्षा आहे, एक आशा आहे, आकांक्षा आहे. आणि हे जे आमचे वरिष्ठ मंडळी मला येऊन भेटतात, मला मिठी मारतात, त्यांना दिसतं की बाबा हाच समाज घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता, पण आम्हाला अपेक्षेप्रमाणे आम्ही लेकरांकडे तेवढं लक्ष देऊ शकलो नाही. आणि देऊ जरी शकलो तर ते वेगळ्या वातावरणात होते, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गेले किंवा जिल्हा परिषदमध्ये गेले, तिथं वेगळा दृष्टिकोन आहे, तिथं प्रॅमरिकल अभ्यासक्रम आहे, त्याच्यामुळं त्यांना तिथं ऊर्जा भेटली नाही, आणि मग कुठे ना कुठे ते सोसायटी ॲसिम्युलेशनमध्ये गेले. तुमच्या समाजाचं ॲसिम्युलेशन हे तुम्हाला निगेट करण्याचं सगळ्यात मोठं साधन आहे. का आहे, कसं आहे तुम्हाला सांगतो. ज्यावेळी तुम्हाला ते ॲसिम्युलेट करतील, तुम्हाला ते ब्राह्मिनाइज करतील. तुम्हाला ॲसिम्युलेट करून तुम्ही समजा बाबासाहेबांची फोटो, बुद्धाचा फोटो लावतो म्हणलं ऑफिसमध्ये, पॉसिबल आहे का? खूप कमी लोकांना आहे. आणि ॲसिम्युलेट करतो म्हणलं तुमच्या समाजामध्ये तुम्हाला एखादा नमस्कार व्यक्ती म्हणतो, जय श्रीराम म्हणतो, सलाम अलेकुम म्हणतो, पण तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ताट मानेनं जय भीम कधी म्हणू शकता का? तुमच्या मनामध्ये तुम्ही जेव्हा पुस्तकं वाचता, तुम्ही जेव्हा पिक्चर पाहता, तुमच्या प्रतिनिधी करणारा कचरा लगांमध्ये दाखवला जातो, अपंग, विकलांग, काही शक्ती नसलेला. तुमच्या मनावर त्या प्रकारे जो कॉलोनायझेशन झालेला आहे, जो तुमच्या मनामध्ये ब्राह्मणांचं वसाहतीकरण झालेलं आहे, त्याच्यामुळं तुम्ही स्वतःला स्वतंत्रपणे पाहू शकत नाही, आणि त्याच्यामुळं तुम्ही कुठे ना कुठे स्वतःला लाजीरवाणी पद्धतीने स्वतःची ओळख दाबत करतो. आणि अनेक वेळा आमच्या इकडं लोकांनी आडनावं ब्राह्मणांची घेतलीत, आमच्या इकडं लोकांनी आडनावं एक नॉर्मल हे घेतलेली आहेत, कारण नको बाबा नोकरीला अडचण चांगली गोष्ट आहे, त्यांच्या जीवनाला ही व्यवस्था आता पूरक नाही आहे. पण तुम्हाला हे ठरवायचं आहे किती दिवस लपून छपून दबक्या पायात जात राहील, का ज्या दिवशी मी स्वतःची ओळख निर्माण करेल, आणि ती ओळख अतिशय स्वावलंबनाची आहे. तुमच्या पूर्वजांचा इतिहास व्यवस्थेविरुद्ध जी व्यवस्था अन्यायाची होती, जी व्यवस्था क्रूरतेची होती, त्याच्या विरुद्ध लढणाराचा तुमचा इतिहास आहे, पण तो इतिहास तुम्हाला सांगितलेला नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही तो असा इतिहास वाचला जिथं एक ब्राह्मण मंगल पांडे 1857 उद्गाता होतो आणि त्याला सावरकर म्हणतो, हे भारताचे पहिले फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स होतं. पण त्याच्यामध्ये तुम्ही कधी वाचलं का की एक मातादिनभंगी होता, मातादिनभंगी काम करायचा, मातादिनभंगीच्या ज्ञानामुळंच या मूर्खांना कळालं की तुम्ही तर एकदम डुकराची ते मांस काढता, आणि म्हणून तिथं कुठे ना कुठे डुकराचे आणि गायीचे मांस काढता. हे इतिहास आपल्यामध्ये जोपर्यंत बहुजनांचा इतिहास आपल्यामध्ये येणार नाही, तो आत्मविश्वास येणार नाही. आणि म्हणून नवीन पिढीला तर्कशील बघायचं असेल तर तुमच्याकडे तंत्रज्ञान आहे. आता माझ्याकडे, मी अमन भाऊला सांगत होतो, आपल्याकडे एक नवीन पिढी तयार झालेली आहे. ती नवीन पिढी वयाची नाही आहे, ती नवीन पिढी प्रत्येक वयात आहे. कोणती पिढी? व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुकवाली नवीन पिढी आहे, आणि यांच्याकडे माहिती भेटत आहे. आता ही जी नवीन पिढी झालेली आहे, या नवीन पिढीला नवीन नवीन त्याच्यामध्ये ज्ञान भेटत आहे, वेगवेगळ्या स्तराचे व्हिडिओ पाहत आहेत, ते आपल्या आपल्या पद्धतीनं ते कंझ्युम करत आहे. पण मला अनेक वेळा हे वाटलं की हे जे नवीन इन्फ्लुएन्सर वर्ग आहे, आपल्याकडे इन्फ्लुएन्सर जो वर्ग तयार झालेला आहे बहुजन समाजाचा, जो अनेक ठिकाणी वावरतो, अनेक आपले विचार मांडतो, तो कुठे ना कुठे कॅडराइज झालेला नाही आहे. त्यांना ते आपल्या पद्धतीनं घरच्या मिळालेल्या शिक्षण शिकवणीमुळं किंवा समाजात वावरल्यामुळं त्यांच्यामध्ये जिद्द आहे. 14 एप्रिलला रस्त्यावर येऊन आपला घाम हे करणारे लोक आहेत, पण त्यांना कुठे ना कुठे विचार कसा करायचा, आंदोलनाला कसं बघायचं, आंदोलनाचं भविष्य कसं बघायचं, ह्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे कुठे ना कुठे काही प्रमाणात मला कमतरता दिसली. आता आवाज इंडियाचं ती एक पॉझिटिव्हिटी आहे, कारण ते आंदोलनातून तयार झालेलं माध्यम आहे. तर याच्यामुळं यांचे जेव्हा तुम्ही कंटेंट बघता, त्यांना लक्षात येतं की आंदोलनाची एक धारा आहे. तुम्हाला आंदोलनाकडे कसं करायचं, रुलिंग क्लास कसं व्हायचं, व्यवस्था कशा संपवायच्या, याच्यामुळं कुठे ना कुठे यांचा फोकसच असतो, कारण यांच्यामध्ये ते बीजं ऑलरेडी गेलेली आहेत. तशी आता माझी खूप दिवसापासून इच्छा आहे की इन्फ्लुएन्सर्स लोकांचा केडर कॅम्प लावायचा, आणि त्यांना 3-4 दिवस बसून
त्यांच्यामध्ये प्रबोधन करायची, त्यांना सांगायचं, आणि जोपर्यंत ते तयार होणार नाही, कारण त्यांच्याकडे महत्त्वाचं अस्त्र आहे, आणि हे जर त्या चुकीच्या पद्धतीने मांडवू लागले तर मग कुठे ना कुठे आपल्याला अडचणी होऊ शकतात. आता जे तुमच्याकडे सोशल मीडियावर काम करणारी लोक आहेत, जर त्यांना तुम्ही मदत करू शकले तर आणखी ते चांगलं, ते त्याप्रकारे तुम्हाला त्याप्रकारे समाजाचं प्रबोधन करतील, काही ना काही पद्धतीने करतील. आता याच्यादी काय झालेलं आहे की आपल्याला अपेक्षा ज्या आपल्याकडून आहेत, माझ्या अपेक्षा माझ्याकडून आहेत, मी यांच्याकडून करतो आहे हे चुकीचं आहे. माझी अपेक्षा मी माझ्याकडून जी केली पाहिजे ती माझी आहे, यांच्याकडून जी अपेक्षा केली पाहिजे ती त्यांची आहे. आपल्याकडे काय झालेलं आहे, मी आता प्रफुल्लला सांगत होतो, गाडी चांगला चालवतो, फोर व्हीलर गाडी चांगला चालवतो, ठीक आहे. आता त्या गाडीमध्ये लेतले 5 लोक बसतील. आता एवढी गाडी चांगली चालवतो, मी त्याच्या बाजूलाच बसलो होतो, म्हटल्यावर काय गाडी चालवतो. आता मी त्याच्याकडून अपेक्षा करतो एवढी चांगली गाडी चालवतो, उद्या तू ट्रक चालव, ट्रक चालव आणि 100 लोक घेऊन जा, 5 लोकांना कशाला घेऊन जातो. माझी इच्छा चांगली आहे ना, माझ्या मनात एक काही बाबा सोशल आहे, पण मी प्रफुल्लला विचारलं का बुवा तू ट्रक चालू शकतो का, त्याला विचारलं का, त्याला हे विचारलं का तुला हे काम करायचं का. पण मी काय केल्या, माझ्या असलेल्या अपेक्षा त्याच्यावर थोपून टाकल्या. आता तो बिचारा म्हणेल आता दिली जबाबदारी बुवा. आता त्याच्यावर जी मी जबाबदारी दिली तो जर पूर्ण करण्यासाठी तयारच नाही आहे तर तो स्वतःही जाईल आणि गाडीत बसलेले 5-50 लोकही घेऊन जाईल. तर तिथं मग आपल्यामध्ये परत ती निराशा निर्माण होते की अरे अपेक्षा तर केली होती. हे मी तुम्हाला उदाहरण देऊन याच्यासाठी सांगतो आहे की तुम्ही ज्या अपेक्षा तुमच्या नेतृत्वाकडून करत आहात त्या अपेक्षा खरंच त्या मान्याने ते करण्यासाठी तयार आहेत का, सजग आहेत का, त्यांची ॲबिलिटी आहे का. जर ॲबिलिटी असेल आणि त्याच्यामध्ये ते काम करत असतील तर मग ती अपेक्षा करणं योग्य आहे. जर त्यांच्या ऐपतीच्या बाहेरची गोष्टी आहे तर आपण ठळक लक्षात घेतलं पाहिजे की बाबा यांच्या ऐपतीच्या बाहेरची गोष्ट आहे, आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे. आणि म्हणून समाजाने समाजाचं नेतृत्व तयार केलं पाहिजे. आणि परत परत सांगतो आपल्याकडे काय केलेलं आहे आणि एका प्रकारे आपल्या आंदोलनाची कुठे ना कुठे कमतरता झालेली आहे. आपल्या आंदोलनाच्या एका पिढीनं मून साहेब आपण म्हटलं की पॉलिटिकल पॉवर महत्त्वाचं होतं. मी पंजाबमध्ये होतो, पंजाबमध्ये आंबेडकर आहे डॉक्टरांचा एक खूप मोठा युनियन आहे तिथं, आणि होशियारपूरमध्ये त्यांनी मोठं माझं एक व्याख्यान ठेवलं होतं. मग ते बिचारे आले वकील डॉक्टर वगैरे, मग त्यांनी मला दवाखाना घेऊन घ्यायला गेले. गुरु रविदासच्या नावाने एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, मी कधीच पाहिलं नाही. मी म्हटलं तुमचं असं कसं, म्हणजे तुमच्याकडे गुरु रविदास नाव देता एक चमारके ज्याला चमारका नेता म्हणजे चमारचा प्रतिनिधित्व म्हटलं जातं, तुला काय हे वाटत नाही का. ते म्हटले बाबा हे आमचं असर्शन आहे, हे आमचे पूर्वज आहेत, जर ते त्यांच्या पूर्वजांचे नाव देऊ शकत नाहीत आम्ही आमच्या पूर्वजांचे काय नाव देऊ शकू. तर तेव्हा त्यांच्या गाडीमध्ये जात असताना ते मला म्हणाले की सूरज भाई हमने पॉलिटिकल पॉवर के चलते बाकी चीजों की तरफ ध्यान नहीं दिया. ती मला म्हणायला खूप गोष्ट लागली की तुम्ही संस्था का बनवल्या नाही वेगवेगळ्या, तुम्ही तुमचं पॅरलल सोसायटल स्ट्रक्चर का बनवलं नाही. आपल्या समाजाने साहेब कांशीराम सांगायचे आणि मला ते 3 T खूप आवडतात, त्या 3 T कोणते आहेत, टाईम टॅलेंट ट्रेजर. हे 3 T आपण आंदोलनाला मजबूत करून आपलं शासन कधी आणता आलं आणि प्रूव्हही केलं, पण त्याच्यासोबत अनेक पॅरलल संस्था जर तयार केल्या असत्या तर उत्तम शेवडेसारखे उत्तम पत्रकार आणि एडिटर नागपुरात नसून दिल्लीच्या एखाद्या मोठ्या पेपराचे मोठे मुख्य संपादक राहिले असते. तर इथं देखील आपल्याला समाजाच्या आंदोलनाच्या ज्या काही उणीवा राहिल्यात, ज्या काही लिमिटेशन राहिल्यात, ते दुसऱ्या पिढीनं पूर्ण करणं महत्त्वाचं आहे, कारण एकावर जबाबदारी आलेली. आणि म्हणून म्हणतो वेळोवेळी लोक आपल्या पक्षाला नावं देत असतात, आपल्याला पक्षाला मोठं देवत असतात, कारण त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मला AR अकेला भेटले ज्यांनी कांशीराम साहेबांचे जे हिंदीचं हे केलं, आता त्यांची इटायची इच्छा, आणि ते पुस्तक देताच म्हणाले ये काम मेरा नाही था, ये काम सरकार का था. त्यांचा जो दुःख आहे मला माहीत आहे, ते कुठून म्हणतायत. त्यांचं म्हणणं होतं की बाबा ये मेरे करणे की जरूरत नाही थी, आपण हे सरकार थी, आपण सरकारने करके रखना चाहिए था. त्यांचंही त्यांचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे. आणि म्हणून मी तुम्हाला वॉर्निंग देतो आहे की आपल्या इकडं एक सवय आहे आणि ही मला सवय मोडीत काढायची आहे. आपल्याकडं काय म्हणतात की तुम्ही अशी मेहनत घ्या अशी, आणि चांगली गोष्ट आहे याच्यामागे, याच्यात काय वाईट नाही आहे, पण मला मोडीत याच्यासाठी काढे तुम्हाला समजून सांगतो की असं काम करा की जेथे करून तुमचं कोणी नाव घेणार नाही,
तुम्ही हयात होता हे लोकांना लक्षात येणार नाही, एवढ्या महत्त्वाचं तुम्ही काम करून जा जेणेकरून तुम्हाला याचं कारण याच्यासाठी आहे की मग लिडरशिपच्यासाठी हावभाव बचाबसपणा त्याच्यामध्ये मारामारी आहे कंस त्याच्यामध्ये जे काही इंटरनल ट्रॅजेक्टरीज आहेत त्याच्यात होतात. पण मला असं म्हणायचं आहे आपल्या समाजाच्या लोकांनी जर चांगलं काम केले असतील तर त्यांची ऑबिच्युरी लिहू नका, त्यांनी मेल्यानंतर लिहू नका की एवढे चांगले होते, वाचण्यासाठीच नाही तर ते जेव्हा जिवंत आहेत त्यांना तुम्ही सेलिब्रेट करा. समाजामध्ये एक नवीन आदर्श जिवंत असलेले तयार करा. आणि म्हणून मला अनेक वेळा असं वाटलं की जर हे विचार समाजामध्ये मांडायचे असतील तर मला असा समाज निर्माण करावा लागेल जे स्वतःच्या हिमतीवर तयार आहे. आपला समाज जो आहे मध्यमवर्गीय जो समाज आता तयार झाला आहे तो अत्यधिक कमी आहे, पण मध्यमवर्गीय दलित समाजाने स्वतःच्या गाराणी हे दलित समाजाच्या गाराणी म्हणून मांडलेल्या आहेत आणि अतिशय चुकी आहेत. मध्यमवर्गाची जी कल्पना आहे, मध्यमवर्ग अतिशय मायनॉरिटी आहे आणि मध्यमवर्ग काही करू शकत नाही. त्यांच्या बॉसने म्हणले उद्या या कार्यक्रमाला जाऊ नको, ठीक आहे साहेब. मध्यमवर्गाचं जे आहे विशेष करून कर्मचारी वर्ग काही प्रमाणात बिझनेस वर्ग त्यांना आपले जे त्यांचे असल्या गरजा आहेत त्यांना लक्षात ठेवून मग आंदोलनाचा विचार करणारे वर्ग आहेत. आता असा वर्ग तयार होता तर यांना कॉन्सुलेट करण्यासाठी कांचीरामांनी केलं की चलो भाई पे बॅक टू सोसायटी कर, तुमच्या ज्या काय महिन्याचा पैसा येतो जोगळा करा करा. आताच्या पिढीमध्ये आपल्याला तो युनिफाईंग फॅक्टर कुठे ना कुठे ॲब्सेंट आहे आणि मिडल क्लासची जी संख्या आहे ती अनेक पटीने वाढलेली आहे. पण मिडल क्लासचा जो कन्सर्न आहे तो कन्सर्न गरीब कष्टकरी लोकांचा कन्सर्न आहे का त्यांच्यापुरती असलेला जो अर्बन किंवा सेमी अर्बन कन्सर्न आहे याच्यासाठी आपण खरंच स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आणि आपल्याकडे एंड ऑफ द डे जर तुमचं सरकार तुमची शासन राहणार नाही तोपर्यंत तुमच्या जी ऐपत आहे ती फक्त आंदोलन करणाऱ्यांची परिभाषा कशी असली पाहिजे तर या आंबेडकरवाद्यांकडे बघा बघा काही झालं की आंदोलन करतात अशी होते. मला आपला समाज रस्त्यावर नाही तर ऑफिसाच्या महत्त्वाच्या पदावर बसलेला पाहिजे. आंदोलन त्यांना करू द्या ज्या लोकांना विषमता पाहिजे. आपण विषमतेच्या विरुद्ध लढणारे आहोत म्हणून मला परमनंट आंदोलनकारी समाज नको आहे. आंदोलन करणं आपला महत्त्वाचा भाग आहे याच्यात काही तुम्ही चूक वाटून घेऊ नका. पण मी म्हणतोय आपली ओळख असली पाहिजे की प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी यांचेच लोक आहेत आणि तिथं बसून ते सुशासन राज्य करत आहेत, मग ती कुठली फील्ड असली पाहिजे. याच्यासाठी मला विशेष करून युवकांसाठी सांगायचं आहे की तुम्ही स्वतःची ओळख जी आहे स्वतःची ओळख स्वतःच्या आजोबा पंजोबा स्वतःच्या समाजाच्या असलेल्या इतिहासापासून तयार करा. स्वतःची ओळख पाडून दिलेल्या एखाद्या समाजाशी तुम्ही करू नका कारण तुम्ही तो समाज नाही आहे. या समाजाला जर सर्वात जास्त जर आपल्याला नॉन व्हायलन्स अहिंसेचा पुरस्कार जर कोणत्या आंदोलनानं भारतामध्ये केला तर तो आंबेडकराईट मुवमेंट आहे. या आंबेडकराईट मुवमेंटनं कधीही शस्त्र उचलले नाहीत, त्यांच्यावर एवढे आक्रमणं झाली एवढे अत्याचार झाली. बाबासाहेबांचं सत्याग्रह असेल बाबासाहेबांच्या आंदोलनातून उदाहरण घेतले, आपण कधीही शस्त्र उचलले नाही. याचाच सगळ्यात मोठा प्रमाण हे की आंबेडकराईट आंदोलन इज इंडियाज मोस्ट नॉन व्हायलंट मुवमेंट. याचा दर्जा आम्हाला तुम्ही कधी देणार की फक्त SC ST ऍक्ट गडूळ करायला गेला तर राजस्थानचे आमचे युवक रस्त्यावर गेले त्यांच्यावर केस टाकून त्यांना पोलिसांनी गोळ्या झाडून दिल्या आणि म्हणण्यात आलं की हा तर उग्र समाज आहे. आम्ही जर उग्र असतो तर भारत हा देश तयारच झाला नसता. बाबासाहेब जर उग्र असते बाबासाहेब जर क्रांतीची भाषा करली असते तर तुम्हाला वाटत आहे का भारताचं एकीकरण कधीतरी झालं असतं? कारण ऑल इंडियाची कॉन्स्टिट्युअन्सी जी आहे ती शेड्यूल कास्टची आहे. बाबासाहेबांनी आवाज दिला इथं दिल्लीमध्ये तर केरळचा शेड्यूल कास्ट निघतो बाहेर, चल मला करायचं नाही काम. ऑल इंडिया कॉन्स्टिट्युअन्सी आहे. बाकीच्या ज्या काही रिजनल पार्टी आहेत त्यांच्या आपल्या आपल्या पुरत आहेत, त्यांच्या त्यांच्या कसब्या पुरत आहेत तरीही देखील. आणि म्हणून बाबासाहेबांची रॅशनॅलिटी ही नॅशनॅलिटीमध्ये जुळते. आणि नॅशनॅलिटीची भाषा बाबासाहेब पाकिस्तान ऑफ पार्टिशन ऑफ इंडियाच्या याच्यात सुरेख पद्धतीने करतात. नॅशनॅलिटी म्हणजे काय बाबा? तर बाबासाहेब म्हणतात हे एक सामाजिक फिलिंग आहे, अनुभव आहे, एक इमोशन आहे सामाजिक.
समाजाला मध्ये ठेवून ते नॅशनॅलिटीची भूमिका करतात. आपल्याकडे समाजाच्या नॅशनॅलिटीची आजची भाषा म्हणजे हे धर्म आणि ते धर्म, बाबासाहेब या धर्म त्या धर्माला बाजूला सारतात, म्हणतात ही एक सामाजिक फिलिंग आहे. राष्ट्रवाद नॅशनॅलिटी म्हणजे काय तर सामाजिक फिलिंग आहे, आणि या सामाजिक फिलिंगमधून किन आणि कित म्हणजे जो पराय है वो भी भाई बंदकी वाले तयार हो, ही फिलिंग आहे. मित्रत्वाची कल्पना आहे. मित्रत्वाची कल्पना तुम्हाला बाबासाहेबांनी फ्रॅटर्निटीमध्ये देतात, आणि फ्रॅटर्निटीचं उत्तम उदाहरण ते बुद्धाकडून घेतात जिथं मैत्री मेत्ता भावना सांगितली जाते. तर तुम्ही जी कल्पना आहे बाबासाहेब नॅशनॅलिटीमध्ये आणतात, नॅशनलिझममध्ये आणतात, आणि पुढं ते सांगतात की ही जी फेलो फिलिंग आहे ही जशी आपल्या जे रिश्तेदार आहेत जशी आपली त्यांच्याप्रती असते, आपल्या एखाद्या मावसाला बघितलं, आपल्या एखाद्या नातवंडाला बघितलं असं कसं वाटतं की बाबा आमचे लोक आलेत, तशी जर फिलिंग तुम्हाला भेटत असेल तर तो राष्ट्रवाद बाबासाहेबांसाठी आहे. आत्ताचा काय की एक दुसऱ्यामध्ये नफरत करणं, एक दुसऱ्यामध्ये ज्या काही दुराव्या आहेत त्या टिकून ठेवणं, ती कल्पना राष्ट्रवादाची बाबासाहेबांची नाही. आणि बाबासाहेब पुढं खूप सुंदर म्हणतात, आणि मला वाटतं इंग्रजीमध्ये म्हणून सांगतो, इट इज अ फिलिंग ऑफ कॉन्शियसनेस ऑफ काइंड विच ऑन वन हँड बाइंड्स टुगेदर दोज हू हॅव इट सो स्ट्रॉंगली दॅट इट ओव्हरराइड्स ऑल द डिफरन्सेस अराइजिंग आउट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल कॉन्फ्लिक्ट्स. याचा अर्थ काय, खूप सुंदरपणे ही कुठेतरी मी एका समाजाचा भाग आहे हा विचार माझ्यामध्ये आहे, राष्ट्रवादाची कल्पना. आणि हे जे दुर्मिळ आणि हे जे फेक दुरावे निर्माण केलेले आहेत त्याच्या ओव्हरराइड करून जर मी पुढच्या व्यक्तीला आपला मानत असेल, ती कल्पना बाबासाहेबांची राष्ट्रवादाची आहे. अहो एवढी सुंदर कल्पना राष्ट्रवादाची आपल्याला खरंच सहज रूपाने विचार तरी करायला लावणारी आहे का? पण आंबेडकरी अनुयायांना हे विचार ऑलरेडी आंदोलनातून आत्मसात आहेत, आणि म्हणून ते प्रत्येक वेळा पुढच्या व्यक्तीला आत्मीयतेने बघतात. आंबेडकराईड आंदोलन हे एक्सक्लुजन करणारं नाही आहे, हे इन्क्लुजन करणार आहे. कुठल्या जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, जर तुझी निष्ठा जाती अंताची असेल आणि तुझ्यामध्ये ॲबिलिटी असेल तर तू आमच्या आंदोलनाचा भाग आहेस. सर्वात मोठं उदाहरण बाबासाहेबांनी जेव्हा चिंतामण सेटलवाड ब्राह्मण आहे गुजरातचा, त्याला आपल्या संघटनेचे चेअरमन करतात, आणि बाबासाहेबांची जी पत्रकं तयार केली याच्यामध्ये ब्राह्मण आणि CKP जातीचे लोक एकदम अतिशय उग्रपणे निर्माण झाले. याच्यामुळं आंबेडकरी आंदोलन जेव्हा लोक म्हणतात की बाबा हे एक कोपऱ्यातला आहे, रेषाला एकवट करणारं, देशाच्या जी जीव आहे त्या जीवाला एकरूप करणारं आंदोलन म्हणजे आंबेडकरी आंदोलन आहे. आणि जोपर्यंत इथला आंबेडकरवादी जाऊन समाजाला सांगणार नाही तोपर्यंत तुमच्यावर असलेला शासनाचा संशय अधोरेखित राहणार आहे. आपल्याला इमिडिएटली एक पोटेन्शियल क्रिमिनल म्हणून पाहिल्या जातो. तो प्रीतीश नंदी म्हणाला की SC ST OBC सगळ्यात खराब असतात, ते तुम्हाला ऑलरेडी तसे पाहत आहेत, ते ऑलरेडी पाहत आहेत. आता मेश्राम सर मोठ्या पदावर आहेत, हा काय करतो गो, यांच्यावर जास्त नजर आहे की हे काय करणार आहेत, कारण यांना ऑलरेडी त्यांनी ते स्थिर तिथं आपली जबाबदारी होती आणि समाजाने केलेलं आहे. चांगल्या चांगल्या पदावर लोकं जे गेली समाजाने त्यांना प्रोटेक्ट केलेलं आहे, आणि जे लोक सरकारी सेवेत बाकीच्या ठिकाणी गेलेत म्हणून मी बारावळ म्हणतो तुमचे आदर्श 21व्या शतकातले ठेवा बुवा. तुमचे आदर्श तुम्ही 20व्या शतकातले जर ठेवले, नोकरी लाग आपल्याकडे कसं आधी नोकरी लागली की आदर्श, आमच्या गावातून नोकरी लागली, क्लर्क झाला, शिक्षक झाला, अधिकारी झाला, आपल्याकडे आदर्श तसे राहायचे. 21व्या शतकातले आदर्श नवीन नवीन तंत्रज्ञानामध्ये बदल घडणारे वैज्ञानिक असले पाहिजे, नवीन नवीन ऑन्टरप्रिनर असले पाहिजे, इंडस्ट्रियलिस्ट असले पाहिजे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान येत आहे, स्पेसएक्स एलॉन मस्क आपले विमान मार्समध्ये किंवा चंद्रावर जाण्याचं पाठवत आहे. असे नवीन उदाहरणं आपल्या समाजाचे आदर्श असले पाहिजे, ज्यांचे जे पाय आहेत ते जमिनीच्या असलेल्या वेदनांशी संबंधित असले पाहिजे. वेळोवेळी आपल्याला जी दुरावस्था आपली निर्माण झालेली आहे, आपल्यामध्ये जे काही नमुने जे आपल्याला हवे आहेत ते तयार झालेले आहेत, याच्यासाठीच झाले की जी टू व्हीलर चोरवर आला आपण म्हणलं विमान जाऊन चालो, तो जो फरक आहे
तो विमाने चालवणार नाही, टू व्हीलर धाड चालवणार नाही, त्याच्यावर जी जबाबदारी आपण दिलेली आहे समाजानं कुठे ना कुठे त्याचा स्वीकार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी 1942 साली जेव्हा लॉर्ड लिनलिथगो त्याच्यामध्ये 44 साली म्हणजे जेव्हा मग त्यांनी त्या काळामध्ये बाबासाहेबांनी शेड्यूल कास्टसाठीचा एक स्कॉलरशिप बोर्ड मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनमध्ये केला होता त्या काळात, आणि त्याच्या अंतर्गत बाबासाहेबांनी फॉरेनला पाठवले. आपल्याला माहिती आहे उदाहरण सगळे फोटो आहेत वगैरे वगैरे आहेत. ती स्कॉलरशिप काही वर्ष चालली. जेव्हा ट्रान्सफर ऑफ पॉवर होतं, इंटरिम गव्हर्नमेंट आली होती, राजगोपालाचारीनं ती स्कॉलरशिप बंद पाडली. बाबासाहेबांना हवे अपेक्षित असलेले जे इंटेलेक्च्युअल क्लास बाबासाहेब ॲन्युलेशन ऑफ कास्टमध्ये सांगतात, ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, तो इंटेलेक्च्युअल क्लास तयार करण्यासाठी बाबासाहेबांनी प्रयत्नशील होते. म्हणून त्यांनी स्कॉलरशिप तयार केल्या, स्कॉलरशिपचे बोर्ड निर्माण केले, आपल्या युवकांना फॉरेनमध्ये पाठवलं आणि हे फॉरेनमध्ये असलेले आमचा जो बेस आहे तो तयार करून इथून राज्य करतील. याचा सगळ्यात मोठा नमुना तुम्ही UPA सरकारमध्ये बघू शकता. UPA एक आणि दोन सरकारमध्ये तुम्ही मंत्रिमंडळ बघितलं, महत्त्वाचे मंत्रिमंडळ फॉरेन एज्युकेटेड लोकांना होते, सलमान खुर्शीद पासून कपिल सिब्बल आणि बाकी लोकांकडे. हा जो टॅलेंट होता, बाबासाहेबांनी 1940 दशकात विचार केला होता की ही लोक अत्यंत कारण देतील, पण हे तुमच्या विरोधात केलेली लोक आहेत. आणि आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे आणि खूपच वाईट परिस्थिती झालेली आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाची फॉरेनला जाण्यासाठी उत्तम स्कॉलरशिप आहे, त्याचंच प्रोडक्ट मी आहे. स्कॉलरशिप मिळाली, गेलो आणि आपल्याकडे पुढे ज्या संधी आहेत असे अनेक लेकरं आता आपले घडत आहेत. मागच्या 20 वर्षामध्ये ज्या उदाहरण पाहिलं, मोठमोठ्या पदावर आहेत, चांगल्या चांगल्या स्टेटसमध्ये राहतात आणि एकदम आपली आपली कामं परदेशात असतील किंवा इथं असतील चांगल्या रूपानं ती लोकं काम करत आहेत. पण आता याच्यामध्ये बघा, वर्गीकरणाची आपल्या समाजामध्ये किती महत्त्वाचं ॲनालिसिस असणं जरुरी आहे. आपल्या समाजाला इथला जो धनदांडगा मध्यम वर्ग आहे तो वर्गनिहाय राजकारण करू नको म्हणून सांगतो. फक्त जात 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 कर, ब्राह्मणीकरण ब्राह्मणीकरण कर, पण स्वतःचं असलेलं वर्चस्व. तुझ्याकडं 2 माळ्याचा बंगला आहे तर तुझ्या ज्या अडचणी आहेत त्या वर्गवारी दूर झालेल्या आहेत, कारण तुझ्याकडे संपन्न सत्ता आलेली आहे, थोडे बहुत पैसे आहेत, म्हणून वर्गाच्या गोष्टी करू नको, फक्त ब्राह्मणीजम कर. माझा एक मित्र आहे, आता मित्र नाही आहे कारण आमच्या त्याच्यामध्ये काय जे त्याला जे वाटलं वाईट म्हणून तो दूर गेला. त्याचा बाप सनदी अधिकारी, त्याचा बाप सनदी अधिकारी आणि त्याच्या बापाचे अपार कष्ट. अपार कष्ट म्हणजे खेड्यागावातून येणं आणि बाकीच्या गोष्टी ज्या आपल्याला कांबळे आई सांगत होत्या त्यांच्या ज्या घटना घडल्या, त्यांचा बाप हा या कष्टातून गेला, मोठा अधिकारी झाला आणि हा दुसरी पिढी चांगल्या मोठ्या शहरात वाढला, मोठ्या कॉन्व्हेंटमध्ये गेला आणि पण समाजाप्रती त्याची निष्ठा आहे. पण समाजाप्रती निष्ठा कशी आहे, त्याची अर्बन निष्ठा आहे. अर्बन निष्ठा म्हणजे कसं, त्याला गरीब लोकांच्या संवेदनाबद्दल फक्त पॉलिटिकली तो त्याला बघायचा, त्यांच्या संवेदनातून बघायचं नाही, हे कशा व्यवस्थेत राहतात हे पाहायचं नाही. आणि म्हणून जेव्हा लोक म्हणायचे अरे बाबा आपल्या समाजाला वर्गवारी देखील एक विचार करणं महत्त्वाचं आहे, तर तो आम्ही त्याचा विरोध करायचा आणि नंतर त्याला म्हटलं तो बाप काय करायचा, तो वेळोवेळी सांगायचा माझा बाप हे करतो ते करतो, पण तर तुझी काय अवस्था आहे, आपलं लाईफ तर बरं होतं. तर म्हटलं अशा लोकांचा ऐक ज्याच्याकडे तुझ्यासारखे बाप नव्हते, जे स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर तयार करतात आणि त्यांचे जे रोष आहेत ते रोष आपल्या समाजाचे असले पाहिजे. म्हणून आजही आपल्या समाजाचं लय मोठं नुकसान ह्या वर्गीकरणाच्या तुष्टीकरणातून झालेलं आहे, जिथं आपण एका वर्गनिहाय वर्गविशेष समाजाच्या प्रती आपण आपली निष्ठा लावली आणि त्यालाच आंबेडकरी आंदोलनाचं एक फलित म्हणून मांडलं. आज देखील दर 3 दिवसाला आपला एक मेहतर समाजाचा भाऊ त्या गटारात जातो, त्याची लेकरं आहेत, त्याची पोरगी वाट पाहून राहिली, त्याचा बायको त्याची बायको आहे, पण तो जेव्हा बाहेर येतो त्याचा मृतदेह होतो. हे संपवण्यासाठी स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्यांनी कितीने आंदोलन केलं हात वर करा. अहो जर हे करू शकत नाही तर आपल्याकडे पुढं आंदोलनाला कसं घेऊन जात आहे. आपले जे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी एकदम वर्गनिहाय राहिलेल्या आहेत आणि म्हणून आंबेडकरवाद समजण्याची जी भूमिका आहे आपल्याकडे भक्तिभाव तयार झालेला आहे. म्हणून बाबासाहेबांच्या जे विचार आहेत, महात्मा फुल्यांचे विचार आहेत, ते विचार त्या काळातले होते. आताच्या काळात त्याची चिकित्सा करून समीक्षा करून या वेळेला कसं त्याचा उपयोग करता येईल हे जर केलं नाही तर बाबासाहेबांचे शब्द म्हणजे कुराणातले वाक्य ठरतील आणि कुराणातल्या वाक्याला जर वाकडं केलं तर तिथला त्याचा जो पुजारी आहे त्या धर्मग्रंथाला मानणारा तो त्याचा काय करू शकतो याचे उदाहरण आपल्याकडे आहेत. आपल्याला बाबासाहेब एक जिवंत, एक संपन्न,
व हावभाव करणारा विचारवंत पाहिजे जो आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करेल. जर बाबासाहेबांना आपण एका काळाच्या निहाय जर बंदिस्त केलं तर तो समाज स्वतः आत्मघाती ठरवण्याची भीती आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून खरंच आपले पूर्वज आणि विशेषतः या विचारांना चांगल्या पद्धतीनं मॉडिफाय करून समाजामध्ये आणणारी जी बामसेब चळवळ होती त्याचं खरंच खूप अभिनंदन केलेलं महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी ज्या प्रकारे ते विचार आपल्याकडे आणले आणि त्या विचारामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याकडे पाहिल्या. आता याचा अर्थ खूप लोक म्हणतात की बाबा तुम्ही बाबासाहेबांची टीका करायला सांगता का. खूप वेळा एक कन्फ्युजन होतं लोकांच्या मनामध्ये की बाबा बाबासाहेबांच्या बद्दल हा विचार तुझ्या मनामध्ये कसा येऊ शकतो किंवा तिच्या मनामध्ये कसा येऊ शकतो. आणि वर्शिपिंग फॉल गॉड सारखे लोक अरुण शौरी लिहितात बाबासाहेबांचा दिवस रात्र टीका होती. तो विचार दुय्यम दर्जाचा आहे. वैचारिक जर समाजाला संपन्न करायचं असेल तर नवीन विचारवंत त्याच्यातूनच तयार झाले पाहिजे. बाबासाहेबांच्या इकॉनॉमिक थिसिसवरती मी एक प्रिन्स्टनचा त्या काळात कोलंबियाचा विचारवंत होता त्याला विचारलं का रे बाबा म्हटलं बाबासाहेबांनी तर दोन महत्त्वाची फायनान्स आणि ॲग्रिकल्चरवर त्यांची थिसिस आहेत ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जी फायनान्स जे आहे आणि मॉनिटरी इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांचा प्रभाव आहे. आणि तुम्हाला सांगू का माझ्या संशोधनात हे दिसलं बाबासाहेब जेव्हा पुस्तक लिहायचे बाबासाहेब पुस्तक इथे लिहायचे कॉमनवेल्थ देशामध्ये जिथे जिथे इंग्रजी बोलायचे तिथं बाबासाहेबांचे पुस्तक वाचल्या जायचे आणि त्याच्या समीक्षा पेपरामध्ये छापून यायच्या. बाबासाहेबांच्या पार्टीच्या पाकिट ऑफ इंडिया हुवर द शूद्रासच्या रिव्ह्यूज डेली मर्क्युरी हे ऑस्ट्रेलियाच्या वर्तमानपत्रात मला पाहायला भेटलं. आणि कोण करतोय तर तिथला एक मोठा सिनेटर करतोय. आणि मॉनिटरी इकॉनॉमिक्सचा जेव्हा विषय आला बाबासाहेब प्रॉब्लेम ऑफ रुपये म्हणजे मांडतात. आता रुपया हे जे चलन होतं हे फक्त भारतासाठी नव्हतं. जिथं जिथं महत्त्वाचे ब्रिटिशांचे राज्य होतं तिथं रुपया चालवायचे. ईस्ट आफ्रिका या जिथं राज्य केनिया आणि बाकी ठिकाणी शिलिंगच्या आधी तिथं रुपया यायचा. तर म्हणून बाबासाहेबांचे हे जर विचार मांडत असताना आपल्याला आपल्या क्वचित विचारधारेच्या बाहेर जाऊन विचार करावा लागेल. आणि जर नवीन विचार येत असतील तर त्या नवीन विचाराला आपण कशाप्रकारे स्वीकार करू कशाप्रकारे मांडू. जर एखादी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली नाही एखादी गोष्ट बाबासाहेबांनी नमूद केली नाही याचा अर्थ असा होत नाही की ती गोष्टच नाही. एक विचारवंत आपल्या पद्धतीनं समाजाचं आकलन करतो आणि ते आपल्याला एक डायग्नोसिस म्हणून देतो. आपली आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्यांची जबाबदारी ही आहे की त्या परंपरेला मी कंटिन्यू कसं करू. आणि कंटिन्यू करणं म्हणजे कसं की यांच्यात असलेली जी क्रांतिकारी विचार होते ते विचार मी माझ्या आकलनात आलेन आणि ह्या डिस्कोर्सला ज्याला आज आपण फुले आंबेडकरांचा डिस्कोर्स म्हणतो किंवा पी आर पेरियार रामास्वामीचा डिस्कोर्स म्हणतो या डिस्कोर्समध्ये आपलं योगदान कसं जाईल. आणि हे व्हायचं असेल तर आपल्याला भक्तिभावाच्या दूर जावं लागेल. जर भक्तिभावाच्या दूर गेलात तरच आपल्याला त्या विचारवंताचे जे मर्म आहे ते आपल्याला कळायला भेटतील. आणि विशेषतः मला परत परत एक दोन गोष्टी जाता जाता सांगायचे आहेत. एक तर बघा आपल्याकडे ज्या मी आदर्शाच्या गोष्टी करत होतो तुम्ही पेपर कोणताही खोला पहिली ॲडव्हर्टाईजमेंट कशाची असते फलाण्या बिस्ताण्या क्लासेसची. एखाद्या पोरापोरीला एवढे टक्के भेटले की ते फ्रंट पेजवर साला मुख्यमंत्री येत नाही आजकाल फ्रंट पेज त्याला ते एवढे लाख रुपये द्यावे लागतात. आणि याच्यामध्ये शिक्षणाचं बाजारीकरण आणि बाजारीकरणातून व्यापारीकरण कसं झालेलं आहे आणि याच्यामुळं इथल्या संबंध बहुजन समाजाला किती धोका आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्या मेहनतीनं ह्या ज्या नवीन संस्था उभ्या केल्या होत्या त्या संस्थेचं फलित असं आहे की नवीन नवीन अधिकारी मिलिंद कॉलेजमधून घडले किंवा सिद्धार्थ महाविद्यालयातून घडले किंवा त्यांच्या अनेक ज्या प्लॅन्स होते त्यातून घडले. आणि त्यांच्याच आदर्श घेऊन दादासाहेब गायकवाड असतील किंवा त्यांचे जे काही सहकारी होते त्यांनी ज्या संस्था उभ्या केल्या त्या संस्था समाजाला दिशा धरणाऱ्या ठरल्या. आपल्याकडे आज जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती खूपच भिकट आहे आणि भयानक आहे. भयानक कशी आहे की व्यक्ती आज लोक एकेकाळी मी जेव्हा वाढत होतो लहानपणी ट्युशन फक्त म्हणायचे जाऊ वाटलं जा नाही तर जाऊ नको ट्युशन. आता ट्युशन म्हणजे पर्यायी शिक्षण व्यवस्था झालेली आहे. कोचिंग क्लासेस किंवा हा जो भांडवलचा जो मोठा तयार झालेला आहे जो व्यक्ती स्वतः नापास झाला परीक्षेत तो म्हणतो तुमच्या लेकरांना आय एस आय पी एस करतो. अबे पहिलं तू तर पास होऊन दाखव. पण आपल्यामध्ये ही अँग्झायटी एवढी मोठी आहे आपल्यामध्ये ही भीती एवढी मोठी आहे की मायबापालाही वाटतं की बाबा लेकरांना उद्या काय यांचं वाईट होऊ नये म्हणून आपल्याला माहीत आहे नापास असलेल्या जो ड्रायव्हर आहे त्याच्या गाडीत बसून टाकता
आता येणे घेऊन गेला, घेऊन गेला लेकराला पाडला, पण आमच्याकडे पर्याय खूप कमी आहेत. म्हणून तुमचे नवीन पर्याय आपल्या समाजामध्ये आणणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या इकडे नवीन गोष्टी जेव्हा आपण मांडतो तेव्हा आपल्याकडे ज्या काही गोष्टी आज न्यू लिबरलायझेशन म्हणजे प्रायव्हेटायझेशन रूपाने आपल्याकडे आलेल्या आहेत त्या अतिशय भयंकर आहेत. मी एक मोठा अधिकारी आहे जो एअरपोर्टचा अधिकारी आहे, एक मोठा एअरपोर्ट आहे इंडियाचा, त्याचा अधिकारी आहे, तो आपल्या समाजाचा आहे. मी गेलो एअरपोर्टवर, मग त्याने त्याचा फौज पाटा पाठवला, भेटलो, जेवण वगैरे केलं त्यांच्या त्या कॅबिनमध्ये एअरपोर्टच्या तिथंच. त्याचा ड्रायव्हर मग मला घेऊन जात होता, दुसऱ्या टर्मिनल सोडायचं होतं. तर मी म्हटलं का रे वा का राव काय वगैरे वगैरे नाव सांगितलं. साहेब म्हटला ये मेरी खुद की गाडी आहे. मला वाटलं सरकारी आहे. नाही म्हटलं मेरी गाडी आहे. अच्छा इसमें सब लगे वाला है म्हटलं ते यू इन्कम टॅक्स वगैरे वगैरे. नाही ये मेरायचे म्हटलं, बाकी सब सरकार का आहे. और म्हटला 2016 से सरकारने ड्रायव्हरों की नोकऱ्या बंद कर दी म्हणा, आणि आमच्या सरकारला 50,000 रुपयामध्ये गाडी आणा, त्याची नोकरी करा आणि त्याचं इंधने भरा. अतिशय भयानक व्यवस्था. प्रत्येक ठिकाणी आउटसोर्सिंग चालू आहे. तुमचा आज विद्यापीठाच्या बाहेर जे विद्यापीठाची जबाबदारी होती सिक्युरिटी गार्ड, आज तो एखाद्या प्रायव्हेट कंपनीचा धारण आहे. तुमचा शिपाई जो होता तोही प्रायव्हेट आहे. एअरपोर्टवर जा तुम्ही, एक CISF आहे आणि एक बाकीचे प्रायव्हेट कपडे घातलेले लोक आहेत. अहो सरकारची जबाबदारी नाही का त्यांना स्वीकार करून घेण्याची? हे नोकऱ्या या SC ST OBC मराठी समाजातील लोक करतात. त्यांना त्यांच्यामध्ये पूरक असलेलं हे एक आर्थिक इंधन असलं नाही पाहिजे, कारण त्यांना माहीत आहे जेव्हा यांच्यातला वर्ग तयार होतो तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये सरकार म्हणू शकतो, मध्य प्रदेशमध्ये काय ना काय करू शकतो, यांना कसं खंपवायचं याच्यासाठी म्हणून या व्यवस्थेनं आपल्या लोकांना 12,000 रुपयाच्या पगारवर 12 तास राबून घेतात महिन्याखाली. जोपर्यंत आपल्या समाजाला याचा मुद्दा मेनस्ट्रीम पुरवता येणार नाही तोपर्यंत मला वाटत नाही आपण याच्या पुढे जाऊ शकू. विशेषतः जाता जाता म्हणतो की आपल्याकडे भरपूर रिटायरमेंट झालेले आमचे थोरले लोक आता ॲक्टिव्हिझम करत आहेत, त्यांची खूप खूप अभिनंदन. पण तुम्ही हे धरून लक्ष दिलं पाहिजे की नवीन युवकांना तुम्ही संधी कशी देता. तुमचं जे कार्य आहे अतिशय महत्त्वाचं आहे, तुमचे मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे आहेत, पण तुम्ही आपल्या युवकांसाठी जागा कशाप्रकारे उपलब्ध करून देऊ शकता. रिटायरमेंट ॲक्टिव्हिस्टचा जो फन असतो, लेकरं बाळं नोकरी लागलेले असतात, ग्रँड चिल्ड्रन सब मजे में है, अब समय ही समय है, PFB आ रहा है, उसका जो इन्व्हेस्टमेंट किया था उसका भी रिटर्न आ रहा है. अशा अनेक ठिकाणी रिटायरमेंट ॲक्टिव्हिस्ट लोकांच्या ज्या काही गदारोळ झालेला आहे काही ठिकाणी, असं म्हणत नाही प्रत्येक ठिकाणी झालेला आहे, पण ज्या ठिकाणी झालेला आहे तिथं आपल्याला नकारात्मकता दिसलेली आहे. म्हणून म्हणतो जाती अंताचा विचार करत असताना समाज कसा तयार होतो, समाजाच्या जाती कशा बनतात आणि जातीचे अनेक पोटजाती कशा बनतात, जोपर्यंत याचं आकलन आपण मेनस्ट्रीम मूवमेंटमध्ये आणणार नाही, जोपर्यंत त्याची साक्षरता आणणार नाही, तोपर्यंत आपल्याला जो भगवान बुद्धांचं काम होतं, जातीविरुद्ध म्हणजे काय, भगवान बुद्ध जाऊन काय कायदे बनवले नाही, भगवान बुद्धांनी रॅशनल लॉजिकमध्ये त्याला मांडलं की जातीचा जो सिद्धांत आहे अतिशय खोटा, याला सिद्ध करून दाखवा. याच्याच प्रकारे चांगल्या पद्धतीनं बुद्ध शासन आणण्याचं काम सम्राट अशोकांनी केलं. आता मला खूप खुशी झाली की आमचे काही युवक सम्राट अशोकाचा पुतळा दीक्षाभूमीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. आवाज टीम इंडिया त्यांना सपोर्ट करत आहेत. तुम्ही त्या लोकांनी केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या आधी धम्माची क्रांती करणारे सम्राट अशोक होते, ते आपले सर्वांचे पूर्वज आहेत. त्यात पूर्वजांचं काम आपल्या एका पूर्वजानं बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि तीच लिनिएज आपल्याला अनेक पिढ्याचं केलं पाहिजे. म्हणून आत्ता केलेलं काम 2000 वर्षानंतर ती पिढी कशी पाहिल याचं सगळ्यात उत्तम उदाहरण तुम्हाला सम्राट अशोकाच्या उदाहरणातून दिसेल. त्यांचे आजही जर तुम्ही शिलालेख वाचले तर तुम्हाला तुमच्यामध्ये एक शक्ती येते, एक ऊर्जा येते. तेच जर आपण काही 1000 वर्षांतर किंवा काही 100 वर्षांतर बाबासाहेबांचे विचार ऐकू तिथे आपल्याला अशाच प्रकारची ऊर्जा येईल. आणि म्हणून तुम्ही जर या विचारांचे पायिक आहात, यू आर इफ यू आर इनहेरिटर ऑफ दिस थॉट, यू हॅव टू कंटिन्यू अँड कॉन्ट्रीब्यूट टू दिस थॉट. हे तुम्ही एवढं माझं ऐकून घेतलं, तुम्हा सर्वांचे जय भीम. आणि परत एकदा आवाज इंडिया टीमला 10 वर्षासाठी तुम्ही शुभेच्छा द्या. जय भीम, जय भारत.